साई पाल के परिवार एवं साई भक्त साई सेवक परिवार विदर्भ की ओर से सेवा आयोजित 13वें साई पालकी इस महोत्सव की शुरुआत गुरुवार से हुई। शहर के वर्धा रोड साई मंदिर के पीछे राम मंदिर के परिसर में इस महोत्सव का आयोजन किया गया। बुधवार को कार्यक्रम स्थल पर शिरडी से आए बाबा के पादुका दर्शन हेतु भक्त के लिए रखी गई थी। गुरुवार की सुबह साई भक्तों ने साई पादुका के दर्शन के लिए भीड़ लगाई। दर्शन के लिए आए भक्तों को प्रसाद स्वरूप में साबूदाना खिचड़ी दी गई। 1100 किलो की ये साबूदाना खिचड़ी शहर के सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर इन्होंने बनाई थी। समिति की ओर से महोत्सव में विविध कार्यक्रमों का आयोजन भी किया गया। दर वर्ष प्रमाणे यंदा ही साई पालकी महोत्सव साजरा करतो। या वर्षी का साई पालकी महोत्सव हा 13वा साई पालकी महोत्सव है। सद्गुरु साई चैरिटेबल ट्रस्ट व साई भक्त साई सेवक पालकी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करतो आम्ही। बाबांच्या पादुका आणि बाबांचे वस्त्र जवळपास 114 वर्ष असे जुने बाबांच्या वस्त्र आणि पादुका आहेत ज्या शिर्डीवरून आपल्या इथे भक्तांच्या दर्शनासाठी आल्या आहेत। साई भक्त परिवार आणि साई सेवक परिवार यांच्याद्वारे ही खिचडी तयार केली गेली आणि जवळपास 5 दिवसापासून ह्याचे आम्ही तयारी करतो आहे की यामध्ये जवळपास 300 किलो शेंगदाणे, त्याच्यानंतर 500 किलो साबुदाणा, 150 किलो बटाटे, साधारण 150 किलो मीठ आणि 100 किलो साखर आणि 2000 लिंबांचा रस, 40-50 किलो जिरा असं सगळं वापरलेलं आहे। आणि हे करताना खूप मजा आली कारण आपण काम करतो असं वाटलंच नाही, एक वेगळा आनंद होता। सकाळी 6 आम्ही सुरुवात केली आणि 2 कड्यांमध्ये ही खिचडी आम्ही तयार केली। एक मध्ये कोल्ड प्रोसेस की दाणे, साबुदाणा, मीठ, लिंबू, साखर एकत्र करून ठेवलं की ज्याच्यामध्ये खालती कुठलाही आग नव्हती, पण नंतर याला जो तडका दिला बटाट्याचा आणि तुपाचा तर तो एक वेगळा प्रकार, तो मोठ्या कढईत केला। ती कढईची कॅपॅसिटी 5500 लिटर आहे आणि एकूणच प्रकार जो होता तो उत्साहवर्धक आणि मजेशीर होता। सगळे साई भक्त इथे जमले होते, सगळ्यांच्या मदतीने ही खिचडी तयार केली। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट, NBCN न्यूज, नागपूर।